नमस्कार नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचं शिक्षण सांगा. माझं नाव शशिकांत सावळेराम जाधव. मी पंचगव्य म्हणजे देशी गोमातेची जी पाच गव्य आहेत, दूध, शेण, गोमूत्र, दही, तूप, याच्यावरच अभ्यास केलाय. मी पंचगव्य मध्ये एमडी आहे, एमडी पंचगव्य आणि गव्य सिद्ध आहे. 90% मुलींना महिलांना पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. तर मी आता इथे ठेवलं त्यांना विचारलं की नेमकं काय आहे, तर ते आपल्याला सांगतायत. पण मला असं वाटतं की जेवणाशी पण ह्याचा खूप मोठा संबंध, त्याच्याविषयी पण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात. इस्पेशली पिरियड्स रिलेटेड महिलांविषयीच्या प्रॉब्लेमसाठी आपण हा चॅनल डेडिकेट करूया. येस, तर आज खरोखरच 90% पुरेबाळींना पिरियड संदर्भात प्रॉब्लेम आहे. फ्लो येत नाही, रेग्युलरिटी नाही, कंबर पाठ दुखते, व्हाईट डिस्चार्ज, रेड डिस्चार्ज अशा खूप समस्या आहेत. पिरियड रेग्युलर नाही ना, याच्या काही गोष्टी छोट्या छोट्या आपल्या धर्माशी रिलेटेड आहेत. कुंकू लावायची पद्धत, कपाळाला कुंकू करंगळी शेरच्या बोटाने असं टच करून लावलं आज्ञाचक्रावर, तरी पिरियड लवकरच पडतो, रेग्युलर यायला मदत होते. पायात मुली पैंजण घालायच्या, तर पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट याच्या नसाची ते एकत्र आल्यात तिथे पैंजण आपटत राहायचं, वाजत राहायचं आणि अॅक्युप्रेशर पॉईंट येते तिथे अॅक्युप्रेशर झाल्यावर सुद्धा पिरियड रेग्युलर व्हायचे. पण आताच्या कॉलेजच्या मुलींना पैंजण नको, कारण लॅगी आणि जीनच्या पॅन्टवरती पैंजण शोभत नाही, ती अडचण आली. आणि ह्याच्या कॉलेजच्या मुली आहेत, पिरियडच्या काळात पोट दुखायला लागलं की पेन किलर खात आहेत. पेन किलरने फक्त मेंदूला कळत नाही पोट दुखतंय, पोट दुखायचं चालूच असतं. तर आणि असं कायम पेन किलरच्या गोळ्या खाणाऱ्यांना भविष्यात कायम गर्भाशयाचं काही ना काही प्रॉब्लेम चालू होतात. आणि हल्ली माझी तर विनंती आहे सगळ्या माऊल्यांना, आपल्या मुलीबाळींना ही गोष्ट सांगा की पिरियड घरात काही कार्यक्रम म्हणून पिरियड पुढे ढकलला जातो ते पूर्ण चुकीचे, गोळ्या खाऊन तसं करू नका. कायमचा गर्भाशयाला प्रॉब्लेम लावून घेतलेला हजारो मुली बाळ येतात. आणि ह्या पिरियडच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही खास औषध बनवलंय, नारी संजीवनी, हे अर्क गोमूत्राच आहे. पण त्याच्यामध्ये लोधन, नागकेशर, शतावरी, अशोक, सारचूर्ण, बडीशेप, कडुजिरी एवढं सगळं टाकून हा अर्क बनवला आणि तो 45 दिवस फर्मेंटेशनला ठेवतो आणि मग तो तयार होतो. तर हा पिरियडशी रिलेटेड, गर्भाशयाशी रिलेटेड कोणत्याही प्रॉब्लेमसाठी खूप छान रिझल्ट आहे त्याचे. पण याच्यासाठी आम्ही मुलींना रक्त कमी पडलं असतं, कॅल्शियम कमतरता असते, त्यासाठी रक्त तयार करणारं कोणतंच औषध नाहीये. पण त्यांनी जर वेळ सांभाळली जेवणाची, तर सूर्योदयापासून 3 तास म्हणजे सकाळी साधारण 10-4 जे जेवतील, अगदी गावच्या महिला, गावच्या काही ग्रामीण भागातल्या महिला फक्त भाजी भाकरी खातात तरी सुद्धा रक्त निर्मिती होते. तर 10-4 सूर्यमुलापासून 3 तासाच्या 8 तुम्ही जे खाल ते रक्त निर्मिती करतं. परंतु 1-3 मध्ये काही खाऊ नका. 1-3 मध्ये तुम्ही काजू बदाम खाल्ले तरी डिफिशियन्सी राहते, कारण तो काळ तुम्हाला मुद्दा मी एक चार्ट दाखवतो, त्या चार्टवर तुम्हाला कळेल. 1-3 टाइम हा छोट्या आठवड्यांचा असतो आणि छोट्या आठवड्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस जर खाल्लं गेलं तर काहीच उपयोग नाही त्याचा. पण मग आपले सगळे तर लंच ब्रेक जे असतात ते 1.5-2 वाजताच असतात. नाही, ही तर मेन अडचण आहे. म्हणजे काही गोष्टींचं षड्यंत्र म्हणता येईल की त्या वेळेत मुद्दाम तो टाइम ठेवल्यामुळं GDP हलता राहतो, सगळ्यांचे चालले पाहिजेत, हे गणित आहे त्याच्यामध्ये. सूर्योदयाच्या नंतर 3 तास म्हणजे 10-4 खा. सकाळचं जेवण राजाचं, दुपारचं प्रजेचं आणि रात्रीचं भिकाऱ्याचं. तर आणि ते पण सूर्यास्तानंतर 1/2 तास जास्ती असतात. नंतर जठरांनी बंद होतं, त्यानंतर खाल्लेलं पचनच होत नाही, मग पचवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. म्हणजे संध्याकाळी 7 सूर्यास्त असेल, 7 नाही खरं तर 6:30, त्यानंतर जास्तीत जास्त 1/2 तास जठरांनी पेटलेला असतो. नंतर जठरांनी बंद होतो आणि बंद झालेल्या जठरांनी नंतर जे खात आहेत त्यांना काही ना काही प्रॉब्लेम होऊन डॉक्टरकडे जावंच लागणार आहे. त्याला पर्याय नाही, त्यानुसार 7 नंतर खायचं नाही खायचं. हो, मी आतापर्यंत असं पाळायचंय की साधारण झोपते मी 11 त्याच्या 3 तास आधी खाल्लं पाहिजे, म्हणजे जरा पचायला पचत. नाही, खरा नियम असा आहे का, सूर्यास्तानंतर 1/2 तास, त्यानंतर खाऊ नका पहारेजड. आणि उद्या सकाळी कडकडून भूक लागेल, तर त्यावेळेला म्हणजे नाश्ता नको. नाश्ता ब्रिटिशांनी आणलाय, आपली परंपरा, आपल्या 2 पिढ्या मागे जा. आजोबा पंजोबा सकाळी 8:30 2 भाकरी चोरून खायचे, त्यांना काही त्रास नाही. काय हो, ते नाश्ता ब्रिटिशांनी आणला. आणि सकाळचं जेवण राजायचं, काहीतरी चहा बटर बडवलं, बिस्किट बडवलं, ते खाल्लं, भूक मारली आणि मग नंतर जेवलं, त्यांना त्रास होतो. सकाळी व्यवस्थित जेवण करा, निरोगी राहा. नाश्ता करायच्या आधी जेवण करा.
शकतो. आणि मग दुसरं जेवण मग एक ते तीन सोडून किंवा तीन नंतर जेवल्याला कधी का तेव्हा काहीच रक्त निर्मिती होत नाही. पूर्णपणे मिळतच नाही म्हणजे जे खातोय फक्त पोट भरलं. काजू बदाम खाल्लं तरी डेफिशियन्सी राहणार. आणि सकाळी 10 आत मिरची भाकरी खाल्ली तरी रक्त निर्मिती होणार. तेवढं त्या टायमिंगला महत्व आहे. रक्त निर्मिती इन जनरलच महत्वाची पण पिरियड साठी पण स्पेशली. तर नाही नारी संजीवनी त्या त्रास कोणाला असेल त्यांना मी नारी संजीवनी सजेस्ट करतो. पण रक्त नसेल कमी असेल ज्या स्त्रियांची त्यांना टायमिंग जेवणाची टायमिंग फक्त बदलतो आणि नारी संजीवनी देतो तरी क्लिअर होत. तुम्ही सायंटिफिक काहीतरी सांगत होतात की पिरियड्स कसे होतात, निर्माण कसे होतात, कशामुळे काय होतं. नाही म्हणजे गर्भाशयामध्ये फिलोपियन ट्यूब आहे. फिलोपियन ट्यूब मध्ये तिचा आकार मागच्या बाजूला मोठा पुढे छोटा असतो. अंड निर्मिती होते पुढे पुढे सरकत जातं आणि एक रॅप्चर म्हणतो आपण त्याला. म्हणजे अंडे एक रॅप्चर घेऊन गर्भाशयात येतं आणि त्यावेळेला गर्भाशय म्हणतं मला रक्त द्या फ्लश होण्यासाठी. वरच्या पार्टकडे रक्त मागतं आणि वरच्या पार्ट म्हणतात बाबा आमचीच मारामारी, आम्हालाच रक्त कमी, तुला कुठून देऊ. ही मारामारी म्हणजे पोट दुखणं. याचं सोल्युशन पेनकिलर नाही. आणि बऱ्याचशा मुली पिरियडच्या काळात पोट दुखायला लागलं की पेनकिलर खातात. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. पेनकिलर खाऊन फक्त मेंदूला कळत नाही. आणि त्याच्याही पुढचं सांगतो की फॉरेनला पेनकिलर बंद होऊन 10 झाले. हो पेनकिलरला परमिशन नाही फॉरेनला. आपण अजूनही खातोय त्या पेनकिलर. हो का? हो. अरे बापरे. पण मग आता आहे पेन आहे, पोट दुखतंय, पाठ दुखतंय, कंबर, त्याची दुरुस्ती करून घेतात. त्या काळात तुझा त्रास होत असेल, दुखत असेल, आम्ही 3 उपाय सांगतो. पिरियडच्या काळात पोट दुखत असेल तर पहिला उपाय देशी गाईचं तूप 1 चमचा 1 ग्लास गरम पाण्यात टाकून प्या ते 4 दिवस. बर कधी प्या. त्यातल्या त्यात उपाशी पुढे संध्याकाळी रात्री प्या तर खूप चांगलं. दुसरा उपाय 1 चमचा बिगर पॉलिश तांदूळ म्हणजे साधा रेशनचा नाही साळ काढलेला तांदूळ. हो बिगर पॉलिश म्हणजे तो बासमती लंबा भारीतला नाही, बिगर पॉलिश हवाय. तो 1 चमचा 1 ग्लास पाण्यात घेऊन उकळा. दुधीकरणचं जे पाणी होईल म्हणजे पेज ती प्यायला द्यायची त्या 4 दिवसात. किती वेळ उकळायचं? त्याला उकळे आले की बस दुधीकरणचं होईल ते प्यायला द्या. आणि तिसरा इलाज तांदूळची अशी भाजी खा पण पेनकिलर खाऊन त्या पिरियडच्या त्या 4 दिवसात. आणि शेकणं वगैरे खूप चांगलं होते तर चांगलं. ह्या 3 गोष्टी केल्या तरी पण दुखा पेन कमी होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंकू लावा आणि पैंजण घाला. ते गरजेचं तर मग पिरियडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. हे काय बालसान पण तुम्ही लहान मुलांसाठी खास औषध बनवलं आम्ही. अगदी 1 दिवसाच्या मुलापासून 10 वर्षाच्या मुलापर्यंत तर मुलं खात नाहीत, किरकिर करतायत, बाहेरचं त्या तुम्ही कुरकुरे आनंद त्या आवडीने खातील, घरचं अन्न नको म्हणतात. तर अशा मुलांसाठी हे फक्त औषध चालू करायचं वयाप्रमाणे 5 ml पासून 10 ml पर्यंत. तर रोज चालू केलं एक साधा प्रश्न 4th किंवा 5व्या दिवशी त्या मुलाची भूक वाढते आणि स्वतःहून खायला मागणार एवढं बेस्ट निघते. त्याचा आधार कोणताही असू द्या त्याला आमचं हे एकच औषध म्हणजे लहान 10 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी. याच्यामध्ये लेंडी पिंपळी काळिंगरी चित्रझाडाच्या मुळीचं चूर्ण ओवा बडीशेप कडुगिरी एवढं सगळं गोमूत्राच्या अर्कात आहे. चलो आपण आता औषधी काय काय ते बघू. तर फक्त गाईच्या 5 गोष्टींपासून म्हणजे गव्यांपासून शेण, दूध, तूप वगैरे वगैरे हा गोमूत्र ह्या सगळ्यांपासून एवढ्या औषधी त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि तुम्हाला कुठलाही रोग असू दे प्रत्येक रोगावर त्यांच्याकडे औषध आहे. नेत्र औषधी मध्ये काय खास वैशिष्ट्य? कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री गोमाता आम्ही अंगणात बांधतो आणि तिच्या अंगावर चंद्राचा उजेड पडतो. पहाटे ते गोमूत्र पकडायचं, ते गोमूत्र काचेच्या बरणीतच कलेक्शन करायचं, तसंच बाजूला ठेवायचं. परत रात्र झाली चंद्र उगवला चंद्र डोक्यावर आला की अंगणात चूल पेटवायची गौरीच्या खांडाने आणि त्याच्यावर तांब्याचा टोप ठेवायचा. त्यात ते गोमूत्र टाकून 30% आठवायचं. ते आठवलेलं गोमूत्र प्लस ओरिजिनल गुलाबजल इथे बनवलेलं आणि छोट्या मधमाशीचा मध या 3 गोष्टी एकत्र करून नेत्र औषधी तयार होतात. डोळ्याचा कोणताही प्रॉब्लेम, डोळे दुखतायत, प्रदूषणामुळे त्रास झालाय, शहरामध्ये गाड्यांचा धूर वगैरे सगळ्या डोळ्यात जाऊन त्याने डोळे दुखतायत, कॉम्प्युटरवर काम करून जागरण झाल्यामुळं 1 ड्रॉप टाकला तर रिझल्ट येतात. आणि याचा खास फक्त याचा वापर असा करायचा सकाळी झोपेतून उठल्यावर स्वतःच्या तोंडातली लाळ पहिली पोटावर घेऊन डोळ्यात भरायची. ते खूप मोठं औषध आहे. आणि रात्री झोपताना 1 ड्रॉप नेत्र औषधी टाकायचं. आता याचे हे छोटे मोठे उपयोग तर आहेच आहेत. मोठा उपयोग सांगतो
मोतीबिंदू झाला तर डॉक्टरांचं म्हणणं हा मोठा हो द्या पिकू द्या मग आपण ऑपरेशन करू. अजिबात गरज नाही ऑपरेशनची, छोटा असतानाच हे औषध चालू करा. 2.5 महिन्यात मोतीबिंदू पूर्ण डिझॉल्व्ह होतोय 100 रुपयात. त्याला 43,000 रुपये ऑपरेशनला खर्च करावे लागतात. अजिबात गरज नाहीये, फक्त लवकर सुरुवात केली पाहिजे छोटा असताना. एवढं बेस्ट रिझल्ट आहे याचा, डोळ्यासाठी खूप छान आहे. तुम्ही आता एवढी पंचगव्यामध्ये तुम्ही MD केली आहे, तर मला माहितीये तुम्ही यु आर द बेस्ट पर्सन की जे गायींविषयी, देशी गायींविषयींचं महत्व आम्हाला पटवून देऊ शकता. नक्कीच. तर त्याविषयी तर एक पहिलं छोटंसं उदाहरण सांगतो. ब्रिटिशांनी जेव्हा आपल्यावर आक्रमण केलं किंवा आपल्यावर सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला, हुशार मंडळी ते पहिला एक सर्व्हे केला त्यांनी, तर सर्व्हेचे रिपोर्ट आज उपलब्ध आहेत. त्यांनी असं सांगितलं की भारतातला शेतकरी हा राजा आहे आणि तो राजा न राहता भीक मागणारा झाला तरच आपण यांच्यावर सत्ता काबीज करू शकतो. तो राजा का आहे, कारण त्याला काही विकतच घ्यायला लागत नाही, सगळं स्वतः 50 जणांचा पोशिंदा आहे तो. आणि तो राजा असण्यामागचं कारण हे सांगितलं की त्याच्याकडे देशी गाय आहे, म्हणून यांनी एक प्लॅन केलं की देशी गाय पहिली उडवायची आणि कत्तलखाना पहिला कलकत्त्यात टाकला ब्रिटिशांनी. तो पण कत्तलखाना नव्हता भारतामध्ये. आणि मग ह्या देशी गायीचे तिथपासूनच सुरुवात झाली कमी करण्यामागचं षडयंत्र आहे खूप मोठं. आणि देशी गायीमुळेच भारत सुजलाम सुफलाम होता. एका गावामध्ये जर 3,000 गायी असतील देशी गायी तर त्या गावाला दुष्काळ पडूच शकत नाही. मागचा रेकॉर्ड चेक करा तर त्या कमी कमी होत चालल्यात, म्हणून या सगळ्या अडचणी येत आहेत. त्या देशी गोमाता पाळा, ही माझा प्रत्येकाला संदेश आहे. आणि शहरातील लोक जे देशी गोमाता नाही पाळू शकत, तर त्यांना एक असं करू शकतात की ते पंचगव्याची उत्पादन, जे कोणी बनवणारे आहेत पंचगव्याची उत्पादनं, ती विकत घेऊन त्या गोमातेला तुम्ही सांभाळणार आहात. ती उत्पादनं विकत घेतल्यामुळे ते शेतकरी एका. आणि दुसरं एक साधं गणित सांगू, समजा एक साधं उदाहरण सांगतो, किडनी स्टोन झाला कोणाला, तर किडनी स्टोन तुम्ही डॉक्टरांकडे जा, 2 दिवस ऍडमिट, 3 दिवस ऍडमिट, 4 सलाईनच्या बॉटल, 10,000 रुपये बिल, 10 mm आतला स्टोन, हे 100% आम्ही 600 रुपयात भेटतो. म्हणजे 9,400 रुपये वाचले, त्यातले 6,000 आज फॉरेनला चाललेत मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मार्फत. ते आपल्या आपल्याकडे राहिले, तुमच्या तुमच्या खिशात राहिले. आणि त्या 600 रुपयाच्या औषधामध्ये एका गोमातेचं बरं झालं, हा विचार केला पाहिजे. आणि पंचगव्याची उत्पादनं जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी वापरली पाहिजेत, हा गोमाता जतन करण्याचा एक खूप मोठा मार्ग आहे. आणि शेतकऱ्यांना तर माझी अशी विनंती राहील, त्यांचं म्हणणं आहे दूध कमी देतात म्हणून पाळले जात नाही, पण दुधाचं महत्व आहेच आहे. दूध सोडून तिचं गोमूत्र एवढ्या किमतीचं आहे. आमचे हे सगळे अर्क 500 रुपये लिटर आहेत गोमूत्राचे अर्क, आणि फुल इफेक्टिव्ह, 0 साईड इफेक्ट. तर ही किंमत गायीच्या गोमूत्राची आहे, त्या देशी गोमातेची आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती राहील वाटतं, त्यांनी देशी गोमाता पाळा, पंचगव्य उत्पादनं बनवा, आणि त्या दुधाच्या 10 पट तुम्हाला फायदा द्यावा. दूध कमी देते, पण तेवढं सोनं आहे त्या दुधामध्ये, ते पण वापरलंच पाहिजे. पण केवळ दुधासाठी विचार न करता गायीच्या गोमयावस्थे लक्ष्मी, शेणामध्ये लक्ष्मी आहे, त्याचा वापर करा. त्याचं भस्म बनवलं तर ते भस्म सोन्याच्या किमतीत आहे, एवढी किंमत आहे त्याची. त्याचा रिझल्ट पण तसा आहे, ते वापर केला पाहिजे सगळ्यांनी. आणि शहरातल्या लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही इतर औषधं जी काय घेत आहे इतर पॅथीची, त्याऐवजी तुम्ही पंचगव्याची उत्पादनं वापरा. त्यामुळे एक गाय सांभाळली जाणार आहे, एक गोमाता सांभाळली जाणार आहे. खूप मोठा रिझल्ट आहे. थँक्यू सो मच. मी इथे आमंत्रण मध्ये जेवायला होते, सुंदर मध्ये शूटिंग संपून, तर त्यांची मासवडी सुद्धा कमाल आहे, मी फॅन आहे. तर मी इथे मासवडी खायला आले आणि थँक गॉड त्या दिवशी मी तुमच्याशी गप्पा मारल्या, ज्यामुळे या सगळ्या कॉन्व्हर्सेशनला सुरुवात झाली आणि आम्हाला इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली. सो तुम्ही असाल जुन्नर मध्ये तर इथे डेफिनेटली या मासवडी तर खास, आणि हे सगळं जे आहे त्यातलं मी बरंच निम्माता घेऊन चालली, पण तुम्ही देखील याचा नक्की उपभोग घ्या मी म्हणेन. थँक्यू सो मच. थँक्यू.